हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. आणि आज खूप सारा पाऊस आहे आमच्याकडे चालू. आणि मी आत्ताच केस वगैरे धुतले, मला मेहंदी लावायची. तुम्हाला पुढे मी दाखवेलच कोणती मेहंदी लावणार आहे ते. म्हणजे मेहंदी नाही ती, ही ना पेस्ट आहे मामाची. पुढे दाखवेलच तुम्हाला ती, बघायला मिळेलच कशी लावायची काय. काय करू राहिले? काय ऑर्डर केलेले म्हणले तुम्ही? याची ट्रायपॉड की केली. पाऊस आहे आज आमच्याकडे, भरपूर पाऊस. आज आम्हाला जायचं होतं तिकडं मंदिरात जायचं होतं, पण पावसामुळे नाही जात आलंय. बा मस्त असा पाऊस रिमझिम रिमझिम चाललेला आहे. मस्त असं वातावरण पण झालंय पावसाचं. टोमॅटो चिरून झाला, मटकी धुवून घेतली, बटाटा आणि कांदा पण चिरून राहिले. आता मस्त मटकीची तयारी झालेली आहे. आणि आता आम्ही घेतो स्वयंपाक करून. आता आपण भेटू नंतर. मला पण अजून पीठ मळायचं आहे, चपात्या बनवायच्या आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांनाच केसांचे खूप सारे प्रॉब्लेम असतात. आणि त्यामध्ये केस सफे धुणे हा तर प्रत्येकाचा प्रॉब्लेम झालेला आहे. आताच्या तरुण मुलांचे म्हणजे 8वी 9वीच्या मुलांचे सुद्धा केस व्हाईट झालेले असतात, कॉलेजच्या मुलांचे. आणि आपले आई वडील तर मेहंदी लावतातच, आपण हे बघितलेलंच आहे. पण आताच्या सगळ्याच तरुण मुलांना सुद्धा मेहंदीची गरज पडते. आणि मेहंदीचं काय होतं ना, मेहंदी लावायला आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो, भिजवावी लागते, त्याची पेस्ट तयार करावी लागते. तर त्याचा भरपूर सारा कुटाणा असतो आणि मग आपण ते लावण्याचा कंटाळा पण करत असतो. आणि त्यासाठीच आपल्याला मामा अर्थने हे प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहे. तुम्ही ते बघू शकता, मामा अर्थचं नॅचरल हिना पेस्ट विथ हिना अँड डार्क रोस्ट कॉफी. तर नॅचरली कलर मिळतो आपल्याला याच्यापासून. 100% नॅचरल आहे, नॅचरल हिना आहे, डर्मॅटोलॉजी टेस्टेड आहे, मेड सेप आहे. आणि हे 200 ग्रॅम आहे. तर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच राहील. त्यासोबत हे मामाचं हिना हेअर ऑइल त्यांनी हे पण लॉन्च केलेलं आहे फॉर परमनंट ग्रेईंग कलरसाठी. आपल्याला मेड सेप आहे, डर्मॅटोलॉजी टेस्टेड आहे आणि ऑल हेअर टाइप्सला सूट होणारा सुद्धा आहे. हे 150 ml आहे. तर हिना तर आपल्या केसांना सगळ्यांना माहितीच आहे चांगलेली असती. तर हे यूज करायचं पण फार सोपं आहे. ऑलरेडी याच्यामध्ये पेस्ट दिलेलीच आहे त्यांनी. आपल्याला फक्त एका बाउलमध्ये ती पेस्ट काढून घ्यायची आहे, आपल्या केसांना अप्लाय करायची आहे. तिथे 1-2 तास वेट करायचा, वाळून द्यायची पेस्ट. तर दुसऱ्या दिवशी आपल्या केसांचा कलर एकदम डार्क होतो, मस्त कलर बघायला मिळतो आपल्याला. आणि हे एकदा ओपन केलं नाही पाऊच, तुम्हाला वाटत असेल खराब होईल, तर खराब वगैरे नाही होते. आपण 30 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो. आणि याच्यामध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे. आणि त्याच्यानंतर हे एक ऑइल, तर हे पण खूप सोपंच आहे यूज करायचं. हे पण यूज करायचं फार सोपं आहे ऑइल. जेव्हा आपल्याला केस वगैरे धुवायचे असेल तर आदल्या रात्री केसांना लावायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण केस वगैरे धुवून टाकू शकतो. त्याच्यासोबत आपल्याला हे पण दिलेलं आहे त्यांनी, अजून सोपं केसांना ऑइल लावण्यासाठी. आणि जर तुम्हाला हे खरेदी करायचं असेल ना तर तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील, तिथे जाऊन तुम्ही खरेदी करा. आणि हे तुम्हाला अजून स्वस्त मिळवण्यासाठी तुम्ही माझा कोड यूज करा, AshwiniD2022 म्हणून. तुम्हाला याच्यावर 20% सूटसुद्धा मिळेल. आणि मामाअर्थचं टार्गेट आहे, म्हणजे मामाअर्थ प्लास्टिक पॉझिटिव्हसुद्धा आहे, तर त्यांचं टार्गेट आहे 2022 पर्यंत 1 मिलियन झाडे लावण्याचं. तर तुम्ही त्यांना नक्की सपोर्ट करा. आणि हे मस्त असं प्रॉडक्ट आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे, तर तेही खरेदी करा. तर तो माझा कोड तुम्हाला फक्त मामाअर्थच्या वेबसाईटवरच लागू होईल, तिथेच तुम्हाला हे प्रॉडक्टवर सूट मिळेल. आणि जर तुम्हाला दुसरीकडे घ्यायचं असेल तर अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका त्यावरतीही सुद्धा तुम्हाला अवेलेबल राहील. आहे मंगळवार आणि आता वाजलेली आहे दुपारची 1:15 झालेला आहे. आणि आम्हाला जायचं होतं तिकडे फिरायला, म्हणजे फिरायला नाही, आजच कमेंट आली होती तिकडे जा म्हणून. तर म्हटलं आजच जाऊ आपण पुढच्या सोमवारची वाट बघण्याच्या आधी. कुठं? रामेश्वर. रामेश्वरला. तर मस्त आहे, म्हणजे मी नाही गेलेले तिथं. भंडारदऱ्याच्यावरती भरपूर लांब आहे, मग 70 का काय किलोमीटर 80. मग बराच टाइम लागेल जायला यायला. आता भरपूर वेळ झाला ना त्याच्यामुळे मग आता जाणं येणं पॉसिबल नाही व्हायचं, म्हणजे होईल पण तरी नाही व्हायचं. आमचं आवडलेलं नाही त्यामुळे, नाही तर आम्ही गेलो जाणार होतो आजच. आणि त्याच्यामुळे आज नाही गेलो, आता उद्या जाऊ किंवा मग पुढच्या सोमवार जाऊ असं काहीतरी करू. परवा तर रक्षाबंधन आहे. आता उद्या नाही शक्य होणार ना, परवा रक्षाबंधन. आता माझ्या नंदा वगैरे येतील रक्षाबंधनला. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला पण कोळपळ जायचं आहे. आणि तर त्याच्यानंतर एक कमेंट आली होती की पोखरी बाळेश्वरला जात, तर तिथं भरपूर वेळेस गेलो ना आम्ही. त्याच्यामुळे जिथं गेलो सारखं तिथे तिथे नाही जाऊ शॉर्टन, म्हणजे त्यावेळेस लॉग नव्हतं शूट करत. आम्ही 2-3 वेळेस गेलेलो आहे तिकडे, त्याच्यामुळे इतकं काही नाही जाऊ शॉर्टत. आणि जिथं नाही गेलो ना तिथं असं जाऊ शॉर्टत, मग त्याच्यामुळे नवीन नवीन ठिकाणी. मग आता बघू तिकडे जाऊ
आणि त्याच्यानंतर मग रक्षाबंधन सेलिब्रेट करू. आता माझ्या सासूबाईंचं पण माहेर हेच आहे समनापूर, त्याच्यामुळे त्या पण रक्षाबंधनच्या दिवशी इकडे येतील. मग मग माझ्या नंदन त्या पण त्या कधी येतील आता माहित नाही. काल फोन केला ना तुम्ही? आज सकाळी केलाय ना फोन. रुपाताईला राहिला वाटतं फोन करायला. ती बाहेर गेलेली मग करू. बाहेर कुठं? इकडे साखरला आलेले देवाला. हा मग ते पण येतील आता. त्यांचं काय माहित आता कसं नियोजन होतं कधी येतं ते. मग रक्षाबंधन सेलिब्रेट करू आम्ही. आता प्रियांकाला पण जायचं असेल तिकडं तिच्या माहेरी याला रक्षाबंधनला. आणि मग राहुल आत्या बहुतेक इकडे येतील, प्रियांका तिकडं जातील आणि मामा आमचे एकटेच घरे राहतील नेहमीप्रमाणे घर सांभाळायला मामांना. आणि तसे मामाने हिंडायचं असलं कधी एकटे हिंडते त्यांच्या स्कूटीवरती असं होतं. आणि माझ्या मम्मीला पण जायचं होतं तिकडं रक्षाबंधनला तिच्या माहेरी. पण झालं असं की मामान त्यांना पण सुतक पडलंय वाटतं आणि मम्मी त्यांना पण सुतक आहे आणि मामान त्यांना पण सुतक आहे असं झालं. दोन्हीकडं सुतकच आहे. तर इकडे मम्मी त्यांच्या इकडं आमचे कोळपेचे भाऊबंद वारले. आणि भाऊबंद म्हणजे भाऊबंद नाही वारले, सगळे एक आजी वारल्या. आणि त्याच्यानंतर आणि मामा त्यांच्याकडे ते सावली पडली इकून धरल्यावर ब्राईट दिसते. ओरिजिनल कलर ब्रँड ब्रँड भाऊचा गाल चरंदरला आता काय सांगायचं तुम्हाला. ब्रँड ब्रँड आज बनेला होय. ब्रँड बनेला असल्या बनेला कमेंट इथे नाही हो. मला नको दाखव बाबा तिकडे दाखवत. तर काय होतं आपण डेली लॉक करत असतो मग म्हणजे माणसं घरात सारखे थोडी शर्ट टी शर्ट घालून राहतात, बनियानवर असतात कधी कधी. तर काल एक कमेंट आली होती की तुमच्या तुमच्या घरी ढीग पडतो कपड्यांचा आणि मग तुमचे मिस्टर एक शर्ट किंवा टी शर्ट तर घालू शकत्या ना. घालत असतं पण कधी आता जेव्हा घालायच तेव्हा घालणारच ना. नॉर्मली घरामध्ये आता प्रत्येकाच्या घरामध्ये राहतात जेंट्स बनियानवरती, एवढं काय विशेष काय त्यामध्ये. आणि जेंट्सला काय होत असं बनेलवरती पण तरी त्यांनी सांगितलं असं तर मुली राहते आजकाल मध्ये असे कपडे घालून. पण तसं काही नाही त्यांनी सांगणं बरोबर आहे. ठीक आहे आम्ही घालत जाऊ आणखी असं उघडं रागडं घेणार नाही घाबरू नका. त्यांनी सांगितलं म्हणलं तर ठीक आहे. आता कसं आहे मी आपलं ऐकलं पाहिजे त्यांचं. आता लॉक स्टार्ट केला मिस्टरांना काय माहित नव्हती आता कॅमेरा घेऊन आपल्या पुढे येईल म्हणून. आता ते काही काय उठून लगेच असं शर्ट टी शर्ट घालणार का. आता आहे तसं रेग्युलर चालू असतं घरातलं तर त्याच्यामुळे. बाकी जेव्हा घालायचं तेव्हा शर्ट घालूनच जातो आपण बाहेर. असं बाहेर काही बनेलवरती नाही जाती, बनेलच म्हणते मी तर बनियान नाही म्हणत आपल्या गावठी भाषेत बनेल. बाकी काय नाही मग आता आमरायचं बसली केस वाळवतो. आता ती मेहंदी लावायची त्यामुळे केस धुवून बसलेले आहे मी. आता केस वाळणे की ती मेहंदी लावणार आहे खूप मस्त आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुम्हाला लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच त्याची. आणि त्या दिवशी मी एक साड्यांचा व्हिडिओ टाकला की मी रक्षाबंधनसाठी घेतलेल्या साड्या खरेदी केल्या म्हणून. तर त्या खाली कमेंट आले की ताई तुला भाऊ आहे का. तर मला भाऊ वगैरे नाही आहे तर मला भाऊ नाही पण तरी पण आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करतो. तर असं काही नाही की आपल्याला भाऊ असला तरच आपण रक्षाबंधन सेलिब्रेट करू शकतो असं. पण हा माझ्या बहिणी तर यांनाच राखी बांधत्या, सुरेखा ताई आता स्वप्ना आणि प्रियांका तिकडे पण तरी त्या असल्याने यांना राखी बांधायच्या. आणि मी पण यांनाच बांधून देते कधी कधी. असं काही नाही राहतं आपलं बंधन असतं ते.